या बातमीचे प्रायोजक आहेत एम के अप्सरा गॅरेज, नामवंत मिझो कंपनीचे सीएनजी एलपीजी किट बसवून व टेस्टिंग करून मिळेल. आमचा पत्ता अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर. नमस्कार, लोकप्रधानमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृत उमेदवार म्हणून आज मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोलापूरात प्रथमच आज संतोष पवार आले असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. कसा आहे त्यांचा उत्साह हे आपण जाणून घेण्यासाठी आलो आहोत मार्ग फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये. आपल्यासोबत काही कार्यकर्ते महिला जुडलेल्या आहेत, जाणून घेऊया त्यांच्या मनातला संतोष पवार कसा आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज साहेबांना उमेदवारी भेटलेली आहे, एबी फॉर्म घेतलेले आहेत, काय वाटतं, काय पहिली प्रतिक्रिया? योग्य उमेदवार हा साहेबांनी दिलेला आहे. दक्षिण मध्ये जसं गेल्या दक्षिण मध्ये जो म्हणजे प्रोसेस व्हायला पाहिजे होती, म्हणजे जे चांगल्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्या अजूनही नाहीत. रस्ते, पाणी, लाईट याच विषयावर आतापर्यंतच्या निवडणुका लढल्या आहेत. पण जे व्हिजन संतोष दादा पवार यांच्या स्वप्नातलं जे व्हिजन आहे की माझा सोलापूर दक्षिण किंवा इतरही भाग हा अमेरिकेप्रमाणे प्रगत व्हायला पाहिजे, ते व्हिजन घेऊन आज आम्ही ही उमेदवारी लढवत आहोत. आणि नक्कीच त्यांच्या मनातील स्वप्न ते लढून आल्यानंतर ह्या सोलापुरात पूर्ण करतील आणि इथल्या सोलापुरातील जनतेला न्याय देतील. आणि आतापर्यंत जे पेचत खेचत आलेले लोक आहेत, जे कुणाला तरी उभा करतात, ते त्यांना सोलापूरच्या मातीशी घेणं देणं नाही. ते उमेदवार येतात, लढवतात आणि जातात. पण इथले प्रकरण आणि इथल्या गोष्टी आहेत तशाच आहेत, इथल्या गंभीर गोष्टी आहेत तशाच आहेत, त्यात कोणी सुधारणा केली नाही. पण आता हा उमेदवार मिळालेला आहे, आम्हाला अशी आशा आहे की ह्या उमेदवाराकडून खूप चांगले काही कामं होतील आणि सोलापुराच्या विकासामध्ये भर पडेल. आणि आमचा अजेंडा असा आहे वंचित बहुजन आघाडीचा की इतर लोकांना न्याय द्यायला पाहिजे, इतर जातीचे लोक आपले सत्तेत बसले पाहिजे, त्याप्रमाणे आज साहेबांनी योग्य उमेदवार निवडलेला आहे. मी वंचित बहुजन आघाडी महिला शहर अध्यक्ष सोलापूरच्या वतीने संपूर्ण महिला टीम कडून ह्या उमेदवाराचं सोलापुरात खूप खूप स्वागत करते आणि अति परिश्रम घेऊन आम्ही त्यांना निवडूनच आणू अशी मी आशा बाळगते. साहेबांपुढे दक्षिणेमध्ये खूप आव्हाने आहेत, देशमुख साहेब आहेत, आता अमर पाटील पण आहेत, या आव्हानापुढे आपण कसे बघता? हे जे आव्हान आहे ते फक्त निवडून येण्यापुरतं आहे की निवडून आल्यानंतर जे काही नागरिकांचे काम आहेत किंवा जे रखडलेली कामं आहेत किंवा रस्ते म्हणा, लाईट म्हणा, पाणी म्हणा, पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे, याकडे दुर्लक्षित केलं जातं. आणि तेच बुद्ध तत्वज्ञानावर आधारित असलेला वंचित बहुजन आघाडीचा जो पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या वतीने संतोष दादांना उमेदवारी मिळालेली आहे. आणि हे संतोष दादा की आपल्या निवडून आल्यानंतर की प्रगती करतील, अगदी लोकांच्या समस्यांचं निवारण करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि नक्कीच काम हे मार्गी लागतील. आतापर्यंत पूर्ण दक्षिण साहेबांनी मार्ग फाउंडेशन मार्फत, फक्त दक्षिणच म्हणाय नको, संपूर्ण सोलापूरमध्ये मार्ग फाउंडेशन तर्फे खूप खूप उपक्रम राबवलेले आहेत. त्या उपक्रमांचा आणि येणाऱ्या युवकांना जे हाताला काम पाहिजे, हा युवक बेरोजगार नाही राहिला पाहिजे या संकल्पनेतून त्यांनी जे आतापर्यंत राबवलेले उपक्रम आहेत त्याचं फळ निश्चितच आज साहेबांना मिळेल. वंचित बहुजन आघाडी निश्चित 100% विश्वास आहे मला की ते काम करतील आणि आमच्या योग्य ह्याच्या धोरणावर ते उतरतील. पवार साहेबांना वंचित बहुजन आघाडीकडे उकळून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी उमेदवारी दिलेली आहे या उमेदवाराची पार्श्वभूमी पहिल्यांदा मला सांगायला आवडेल की वंचित बहुजन आघाडीकडून गेल्या 2019 विधानसभेला पवार साहेबांनी आपल्याकडे उमेदवारीचा अर्ज दाखल केला, उमेदवारी आपल्याकडे मागितली होती, परंतु काय कारणाने ते दुसऱ्यांना उमेदवारी देण्यात आली होती. या वेळेला वंचित बहुजन आघाडीकडून पवार साहेबांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला होता पहिली पसंती म्हणून पवार साहेबांना आज वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे आणि याचा आम्हाला कार्यकर्त्यांनाही आनंद आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व सोलापूर शहरातील युवा आघाडी असेल, जिल्ह्यातील युवा आघाडी असेल, सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व टीम असेल त्यांच्या संपूर्णपणे पाठीशी आहे. आम्ही त्यांच्या सोबत राहून तन मन धनाने त्यांच्या सोबत राहून वंचित बहुजन आघाडीकडून दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सीट निवडून 100% आणणारच. आव्हान खूप मोठं आहे कारण चौरीची लढा होणार तर वंचित बहुजन काम करेल. नक्कीच आव्हान असे आहे असं मला वाटत नाही कारण की जे सध्याचे आमदार आहेत यांनी मतदारसंघामध्ये काही विकास कामे केलेली नाहीत
आणि झाला आव्हानाचा दुसरा प्रश्न की इतर उमेदवार या पक्षातून त्या पक्षातून या पक्षात नाही मिळालं तर मी अपक्ष लढणारी भूमिका घेऊन लोकांच्या समोर आहेत, परंतु आम्ही फक्त विकासाची भूमिका घेऊन लोकांच्या समोर जातोय, त्यामुळे वंचित बहुजन आघाडी दक्षिण विधानसभा जिंकणारच ही आम्हाला शाश्वती आहे. किती विश्वास वाटतो आपल्याला की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विधानसभेमध्ये? आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे आव्हान तर आहेच, पण आजपर्यंत जे इलेक्शन झालं ते जातीच्या आधारावर झालं किंवा एक विशिष्ट नेत्याच्या आधारावर झालं किंवा एका ताकदीने पैशाच्या बळावर झालं, पण मला हे पहिल्यांदाच असं दिसतंय की वंचित बहुजन आघाडीकडून जे संतोष सरते उभे आहेत ते फक्त विकासाचे गंगा वाहण्यासाठी ज्या ठिकाणी उभा आहेत, आणि 100% ही पॅटर्न चालणारच आहे, कारण त्यांचं संपर्क लोकशक्ती किंवा त्यांचं जे जनमत आहे ते अतिशय लोकांच्या हितासाठी आहे आणि 100% आमचं त्यांना पाठिंबाच असणार आहे. ओके, काट्याची टक्कर आहे असं माझे पर्सनल मत आहे, पण तरी सुद्धा ह्यातून विजय हे संतोष सरच आहे ना. आज या ठिकाणी 251 विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांसाहेबांनी या ठिकाणी आदरणीय संतोष पवार साहेबांना या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी या ठिकाणी डिक्लेअर केल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व शोषित पीडित बहुजन वंचित लोकांच्या अंगामध्ये एक उत्साह निर्माण या ठिकाणी झालेला आहे. म्हणून या मतदारसंघातील जे शोषित पीडित वंचित गोर गरीब शेतकरी शेतमजूर यांनी या ठिकाणी ठरवलेले आहे की आजची निवडणूक कसल्याही परिस्थितीत बहुजन आघाडीला त्या उमेदवाराला प्रचंड मतांना निवडून देण्यासाठी कटिबद्ध या ठिकाणी झालेले आहेत. आणि या ठिकाणी जनतेला कळून चुकलेलं आहे, गेल्या अनेक वर्षापासून तोच तो उमेदवार त्याचा मुलगा त्याचा या वडील आणि कारखानदारी शिक्षण संस्था अशा पद्धतीच्या गोष्टीला या ठिकाणी जनता कंटाळलेली आहे. म्हणून नवीन चेहरा जो सुशिक्षित आहे जो सर्व धर्म समजणारा जो उमेदवार आहे अशा उमेदवाराला निवडून देण्याचे या मतदारसंघाची जनता ठरवलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये साहेबांना वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच घटकातल्या लोकांना सोबत घेऊन जर काम केलं तर 20-25 हजारचा लेड या ठिकाणी साहेबांना मिळणार आहे. पेट्रोल दरवाढीला कंटाळलात? पेट्रोल भरून खिसा खाली होतोय? अवरेज देखील मिळत नाही तर चिंता सोडा. आजच आपल्या चारचाकी वाहनांना CNG किट बसवा व पैशाची भरघोस बचत करा आणि मायलेज देखील वाढवा, तेही कमीत कमी खर्चात आपल्याच शहरात. मान्यता प्राप्त नामवंत मिझो कंपनीचे CNG LPG किट BS6 बसवून मिळेल, तसेच CNG LPG टँक टेस्टिंग करून मिळेल. तुमचा विश्वासच आमचा ध्यास. आमचा पता: MK अप्सरा गॅरेज, अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर. कॉन्टॅक्ट 7385800875, 9359828428.